नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉग मध्ये. तर आजचा आपला ब्लॉग लय भारी होणार आहे, कारण आज आपण चाललो तामिनी घाटला. तर कसे आहो, एक्साइटेड आहो का? अनिकेत भाई तुम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असाल, लय दिल्या घेतल्या होत्या तरी सगळ्यांच्या एकाकडून. तर बघू मित्रांनो काय काय होतंय, राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू. घराच्या बाहेर निघालो आणि पाऊस चालू लगे, थेंब थेंब चालू झाले. तिकडे जाऊन तर कसलं होईल बर. आता इतक्या वेळ टिपका बी नव्हता, एवढं बी पाऊस नव्हता. आता घराबाहेर निघाला लगेच चालू. काल पासून आले मित्रांनो, तस म्हणजे बाहेर निघालो ते पाऊस आहे. आता काय होतंय मित्रांनो, सकाळ सकाळ पावसाचं निघालो म्हणजे घराच्या बाहेर निघाल्या बरोबर पाऊस चालू झालाय. आणि आम्ही बघा भिजलेले बी आहोत. भर पावसाचा पोळी खोलवला सकाळ सकाळी हो का? ते बी गोड आहेत ना, गोड दिले रे बाबा. तर इकडे बघा कसलं भिजलं, फक्त हानी भिजले नाही कारण सगळी सेफ्टी घेऊन राहिले. आमचा हाल बघा. मित्रांनो आम्ही जायचं सुरू नाही का, नुसतं रस्त्यात थांबायलो. जायचे कुठं आपण काय करायला? आता सकाळी किती वाजता निघालतो आपण? साडेसात वाजल्यापासून ते आता किती वाजले? आता 9 वाजत असतील तरी आम्ही इथंच फिरायला हो. नो फायनली आलेलो आपण लोकेशनला. तर पुढचं भैया सांगतील काय करायचं, काय करायचं सांग. आता इथं ट्रेक करू थोडाफार. थोडाफार म्हणजे किती? आता किती चलायला लावून जोपर्यंत होतो तोपर्यंत. त्याच्यानंतर कुंडमाला तो भिजायला धबधबा थोडस, मग तिथून बिरला गणेश, तिथून घरी. चला मित्रांनो हो काय, इथं वर ट्रॅक करायचं आपल्याला. चार पायऱ्या चढून दमणारे माणसं आहो आम्ही. हे बघा तिथूनच तेवढंच चढलं. मित्रांनो तर तुम्ही पण असंच ट्रेकिंगचा आनंद घ्या आयुष्यात, खूप चढा पाहिजे. मित्रांनो हनी बी ट्रॅक करून आलेत, कसं वाटलं ट्रॅक करून? वाटलं मजेशीर आहे, एन्जॉय करणार. किती वेळ लागते साधारण तुम्हाला? 45 मिनिट्स लागेल या स्पीडने जर तुम्ही केलं. अच्छा, मध्ये थांबून थांबून जा एन्जॉय करत. ओके, आपण खूप एन्जॉय केलं. जीवनाला हरून लय झालं, 20-30 पायऱ्या चढून हाल बघा. पण नजारा पण बघा कसला भारी आहे. अजून ह्याच्यावर भारी वर आहे, राहा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू. ब्रेकला आलाव आणि असली ककडी खायला हो का, ह्या मामाची मामाची ककडी. त्या मामाची ककडी नाही, त्या मामाने दिलेली. रस्ते चढत जायचे आपल्याला बघा. खरी मेहनत एका ब्लॉगरची असते, कारण त्याला कॅमेरा प्लस स्वतःला सांभाळावं लागते. त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करत जावा, कारण मागून मला रोस्टिंग होईल आहे मित्रांनो. Thank you.
मित्रांनो, ही ट्रॅक खरंच अवघड आहे. आम्ही आता खालून वरपर्यंत आलो थोडंफार, तर आम्ही थकलो, तर आम्हाला अजून वर जायचंय, तर आमचं काय होईल काय सांगता येत नाही. बघावा मित्रांनो, हा आळस एका दिवशी माणसांना बर्बाद करून टाकणार. आता आम्ही एवढ्या पुढे आलो पण ह्यांचा यायचा पत्ता नाही. सध्या आम्ही खऱ्या जन्नत मध्ये आलो असं आम्हाला वाटायचं. होय, खरी जन्नत तुम्हाला दाखवतो. लोका मित्रांनो, जन्नत आहे का, कसली भारी आहे. ह्याच्या म्हणजे ह्या पूर्ण दोन लोकेशनच्या मी लोकेशन तुम्हाला नंतर सांगून एंडला. रिव्हर क्रॉसिंग, फर्स्ट रिव्हर क्रॉसिंग. ओ कसले भारी आहे बघा मित्रांनो. एवढ्या चांगल्या स्पॉट येऊन असले घाण धंदे करत जाऊ नका. तुम्हाला पैसे तर घरी बसून प्या. ये बहुत गलत है, बहुत गलत है. आणि सोबत मित्र मित्रांनो, इथून तर काही दवाटणा झाल्या आम्हाला. हो का, इकडे मागे लाईव्ह चालू आहे कंटिन्यू आणि इथंच बसलेलो पूर्ण. मागे बघा ना माझ्या, लोकेशनचं नाव आहे कुंडमला. हे लोकेशन इथे लोणावळ्याजवळ. इथून लोणावळा एक 30 किलोमीटर आहे वाटतं, पण आपण लोणावळ्याला जाणार नाही कारण मागच्या वर्षीच गेलतो. बघू शकता वर थेंब सगळीकडे माल. अरे यार, हा तर बघू शकता पाऊस आलेला आहे पूर्ण. इथलं पाणी बी लय वाढलेलं आहे. तिकडे बघा बघा कसं वापर. फायनली आलेला हो घराकडे. पार भिजलो होतो त्याच्यामुळं काही सांगता आलं नाही तुम्हाला पुढचं. तर आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू तशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.